आणि आता काही राजकीय बातम्यांवर टाकूयात एक नजर न्यूजच्या प्रेममध्ये. कोल्हापूरची जागा काँग्रेसकडे येत असल्याचं समजताच नेत्यांनी आपल्या गळ्यातील माळ दुसऱ्याच्या गळ्यात घातली. चांगली संधी येत असेल तर तुमच्यात दम नाही का? खासदार धनंजय महाडिक यांचा सतेज पाटलांना खोचक सवाल. राहुल गांधींची मुंबईमध्ये होणाऱ्या सभास्थळाची मविया नेत्यांकडनं पाहणी. विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, सचिन सावंत, अरविंद सावंत यांची एकत्रित चर्चा. सावरकरांबद्दल अपमानजनक बोलाल तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही. संदीप देशपांडेंचा राहुल गांधींना इशारा. शिवाजी पार्कवरील सभेआधी मनसेचा इशारा. मनसेनं मुंबईवर येणाऱ्या गुजरात लॉबीच्या संकटावर बघून घेण्याची भाषा बोलली पाहिजे. संदीप देशपांडेंच्या टीकेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. मोहोळचे दादा गटाचे आमदार यशवंत माने अडचणीत येण्याची शक्यता. शिंदे गटाच्या सोमेश क्षीरसागर यांच्याकडनं तक्रार दाखल. बनावट जात दाखल्यावरती सरकारकडनं 3 पेट्रोल पंप घेतल्याचा आरोप. काँग्रेस सत्तेमध्ये आली तर महिलांच्या बँक खात्यामध्ये वर्षाला 1 लाख देणार. सरकारी कार्यालयात 50% नोकऱ्या देणार. धुळ्यातील सभेतनं राहुल गांधींची घोषणा. वेल्हे तालुक्याला ऐतिहासिक राजगड किल्ल्याचं नाव देण्यात आलं. वेल्हे तालुक्याचं नाव राजगड झाल्याचा संपूर्ण महाराष्ट्राला मनस्वी आनंद. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया. तर अहमदनगर शहराचं नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता. मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक वर्षांपासूनची मागणी मान्य. राज्यातील पाणी टंचाईबाबत मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाची चर्चा. मंत्रिमंडळाकडनं राज्यातील पाणी साठ्याचा आढावा. पाणी टंचाई असलेल्या भागाची माहिती घेऊन योग्य नियोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश.